नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर। पिंपरी चिंचवड मध्ये स्वाइन फ्लूने घेतले 2 बळी, मृतांचा आकडा 11 वर पोहोचला। पेट्रोल डिझेल किमतीत वाढ, किमती वाढल्याने नागरिक त्रस्त। पिंपरी चिंचवड मध्ये डुक्कर आणि कुत्र्यांचा धुमाकूळ, डुक्कर आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। पेट्रोल दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त, दरवाढ नियंत्रणात आणण्याची सरकारकडे मागणी। आणि चंद्रपूरमध्ये अवैध दारू साठा जप्त, कारवाईने दारू तस्कर धास्तावले। आता पाहूयात सविस्तर वृत्त। पेट्रोल दरवाढीने सामान्य जनता त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे। सरकारने दरवाढ नियंत्रणात आणण्याची मागणी सामान्य जनतेकडून केली जात आहे। बघता बघता पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत झाले आहे। मोटार वाहन रोजच्या गरजेचे आहे। दिवसाकाठी रोजंदरी 150 रुपये मजुरी मिळत असून 90 रुपये पेट्रोलमध्ये जात असतात। त्यामुळे खर्चाचे बजेट विस्कळीत झाले आहे। सरकारचे नियंत्रण नसल्याने सामान्य जनतेचा पेट्रोल दर वाढीने महागाईचा भडका उडाला आहे। पेट्रोलचे दर वाढत चालले आणि कामगार आणि मजूर लोक काय पैसे पेट्रोल टाकून गाडीमध्ये, आणि ह्या कामगारांना 100 रुपये मजुरी, 150 रुपये मजुरी कमावायची आणि 90 रुपये पेट्रोल भरावा। गाड्या विकाव का नाही चालवा का मजुरी बंद करून टाकाव। जेवाचे वाचून राहिले पेट्रोल जाणं, बाकी काही विषय नाही आहे। जेवणाचे कोणतं काही सुचत नाही, आलं का पेट्रोल टाका लागते, तेच महाग आहे। शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव परिसरात डुकरांचा आणि कुत्र्यांचा सुळसुळत झाला आहे। याचा बंदोबस्त केला जात नसल्याचा निषेधार्थ पालिका मुख्यालयातील कार्यालयात डुक्कर गिफ्ट देऊन आंदोलन करण्यात आले। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव परिसरात डुकरांचा आणि कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। पालिका प्रशासनाकडून डुकरांचा आणि कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के अनिल रॉय यांच्या पालिका मुख्यालयातील कार्यालयात डुक्कर गिफ्ट देऊन आंदोलन केले। थेरगाव, गणेशनगर, गुजरनगर, मंगलनगर, वाकड रोड या परिसरात डुकरांचा सुळसुळाट सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा उपद्रव वाढला आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। याबाबत महापालिकेला निवेदनही दिले होते, मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले। त्यांना डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती, परंतु त्याकडेही पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्या निषेधार्थ जिवंत डुक्कर अतिरिक्त आयुक्त आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेट दिल्याचे नगरसेवक सचिन भोसले यांनी सांगितले। या वैद्यकीय अधिकारी आपल्या महापालिकेचे, यामध्ये 1.5 वर्षापूर्वी मी एक पत्र दिलं होतं की शहरामध्ये मोकाट डुकरं आणि मोकाट कुत्री प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत, त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा। आज तगायत 1.5 वर्षामध्ये यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे आणि शहरामध्ये सर्वत्र माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये 300 ते 400 डुकरं सर्रास फिरतात आणि त्याच्यापासून माझ्या प्रभागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास होतोय। आत्ता आपल्या शहरामध्ये सर्वत्र साथीचे आजार पसरलेले असताना अशाप्रमाणे जर अशा पद्धतीने जर समजा डुकरं जर परिसरामध्ये फिरत राहिली तर या शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याला निश्चितपणे धोका आहे। अनेक वेळा प्रशासनाचा पाठपुरावा करून देखील प्रशासन याच्यावरती जबाबदारीने कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही आहे, त्यामुळे आज मी या ठिकाणी माननीय सहाय्यक आयुक्त आष्टीकर, त्याचप्रमाणे आपले वैद्यकीय अधिकारी रॉय साहेब यांना एक जिवंत डुकराचं पिल्लू या ठिकाणी भेट देऊन त्यांना हा प्रश्न कसा जनतेशी निगडीत आहे आणि त्याच्यापासून किती लोकांना त्रास आहे हे आज या ठिकाणी आपण दाखवून दिलेलं आहे। शालिनी प्लस साठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड। बुलढाण्यामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात निदर्शन करण्यात आली। जिल्हा काँग्रेसने स्थानिक जयस्तंभ चौकात निदर्शने करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। बुलढाणामध्ये यावेळी भाजपा सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली। या अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना बुलढाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले
की येत्या 11 आणि 12 नोव्हेंबरला देशभरात राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचे आरोप करीत सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं करून मोर्चा काढला जाणार आहे. बुलढाण्यामध्येही 11 नोव्हेंबरला काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शालिनी प्लससाठी योगेश शर्मा, बुलढाणा. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लू ने पुन्हा डोकं वर काढलं आहे. शहरात आणखीन 2 जणांचा स्वाईन फ्लू ने बळी घेतलाय. यामुळे पालिका प्रशासनाच्या वैद्यकीय विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. स्वाईन फ्लूमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रुग्णांनी दक्षता घेण्यात यावी असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील गरोदर माता, अतिजोखमीचे रुग्ण, त्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा रुग्णांना महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये H1N1 प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी खबरदारी म्हणून लस टोचून घ्यावे असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रॉय यांनी सांगितले आहे. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पुणे. चंद्रपूरमध्ये पोलिसांनी अवैध दारू साठा जप्त केला आहे. एका आरोपीला अटक झाली असून 4 आरोपी फरार झालेत. या कारवाईमुळे परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात याची विक्री होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. पोलीस विभाग वेळोवेळी यावर कारवाई करत असून सुद्धा दारू तस्कर चोरट्या मार्गाने दारू आणून ती विक्री करत असतात. 3 सप्टेंबरला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळताच पोलीस हवालदार गुलाब बलकी यांचे पथक मौजा चिंचाळा येथे जाऊन उमा नदीच्या काठावर असलेल्या चरण दादाजी चिंचघरे यांच्या शेतात पोहोचले. शेतातील झोपडीची झडती घेतली असता त्या झोपडीमध्ये देशी विदेशी दारू साठा अवैधरित्या सापडला. सापडलेल्यापैकी 90 नग इम्पेरियल ब्लू किंमत 27,000 रुपये आणि 2400 नग रॉकेट संत्रा किंमत 2,40,000 तर 1400 नग टायगर संत्री देशी दारू असा एकूण 4,07,000 रुपयांचा 40,000 तर 1400 नग टायगर संत्री देशी दारू असा एकूण 4,07,000 रुपयांत आली आहे. यातील 4 आरोपी फरार आहेत. या घटनेचा गुन्हा मूल पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आला आहे. 9/18 रोजी चिचाळा या गावी मूल पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चिचाळा या गावी गुप्त माहितीवरून आम्ही रेड टाकले असता 36 पेटी देशी दारू आणि 2 पेटी विदेशी दारू असं टोटल 38 बॉक्सेस दारू मिळाले आहे. टोटल मुद्देमाल 4,06,000 5 आरोपी त्याच्यामध्ये आपण केलेले आहेत. त्यापैकी 1 आरोपी नंतर ताब्यात मिळाला आपल्याला आणि 4 आरोपी फरार आहेत. आरोपींचा शोध सुरू असून त्या अनुषंगाने माल कुठून आणला याबाबत चौकशी करून शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, चंद्रपूर. ड्रॅगन फळ हे परदेशी फळ असून त्याची आयात भारतात होते. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील सावंत बंधू याला अपवाद ठरले आहेत. उस्मानाबाद मधील जागजी येथे सावंत बंधूंना ड्रॅगन फळाची शेती करण्यात यश आले. पाहुयात कशी केली त्यांनी या ड्रॅगन फळाची शेती. व्हिएतनाम सारख्या परदेशात अतिशय कमी पाण्यावर आणि कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारी विकसित फळजात म्हणजेच ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट पूर्णतः सेंद्रिय असल्यामुळे विविध आजारांवर ते गुणकारी आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथील बाबूराव सावंत आणि त्यांच्या मुलांनी या फळाची शेती करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचा हा प्रयत्न पहिल्याच वर्षी यशस्वी झाला आहे. अतिशय कमी पाण्यावर येणारी कुठल्याही प्रकारच्या किडीला किंवा रोगाला बळी न पडणारी ही झाडं असल्यामुळे याला कोणतेही रासायनिक औषध फवारणी किंवा रासायनिक खताची आवश्यकता नाही. या झाडांना सावंत बंधू केवळ शेणखत आणि जीवामृत देतात. एकदा लागवड केलेली ही झाडं जवळपास 25 वर्ष उत्पादन देतात. लागण केल्यापासून 11 ते 12 महिन्यात या रोपांना फुलं लागण्यास सुरुवात होते. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातील मागासलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात हे ड्रॅगन फ्रूटची शेती चांगल्या प्रकारे येते हेच सावंत बंधू यांनी सिद्ध केले आहे. ड्रॅगन फ्रूट हे एकतर चीनमधील की दुसऱ्या राज्यदेशातून आलेलं फळ आहे. सर्वप्रथम हे आपल्याकडे नाशिक वगैरे ह्याच्याकडं सांगली साताऱ्याकडे हे फळ आहे. आमच्या बंधूला तिथं सांगली साताऱ्याला झेडकेले शिक्षक आहे. त्यांनी त्यांच्या पार्टनरकडे म्हणजे सहकाऱ्याकडे त्यांनी लागवड केलेली होती. हे 2-3 वर्षापूर्वीपासून आपल्याकडे लागवड चालू करायची होती पण ती करू का नको. आपला दुष्काळी भाग आहे. उस्मानाबाद हा दुष्काळी भाग म्हणून समजला जातो. पाऊस कमी पडला जातो. परंतु हे जी गेल्या वर्षी जुलैमध्ये लागवड केली आहे 15 जुलैला.
त्याचे 15 आणि असं मी वाचण्यात आलं होतं, युट्यूबवर पाहिलं होतं की याला 16 महिन्यानंतर फळ लागते, परंतु हे आपल्याकडं 11 म्हणजे 10व्या महिन्यात फ्रुटिंग झालं, 11व्या ते 12व्या महिन्यात आपल्याला खायला फळ मिळालेलं आहे. ह्याचे मार्केट व्हॅल्यू पण चांगले आहे. आज लोकलला माझं 200 रुपये किलो चाललेलं आहे. मला जे पहिल्या वर्षी म्हणजे कमीत कमी आता हे ह्या 16 महिन्याचं फळ हे मला 10व्या 11व्या महिन्यात खायला मिळालं, तर 4-5 टनापर्यंत ह्या वर्षी मला उत्पन्न याचं मिळू शकते. ह्याचे मार्केट व्हॅल्यू चांगले आहे. समजा आपल्या कमी पाण्यावर, सगळ्यात महत्त्वाचं पाणी कमी आहे आपल्याकडे, कमी पाण्यावर येणारं पीक आहे. विशेष ह्याला कुठलाही खर्च नाही आहे, फक्त याला स्टार्टिंगलाच फक्त म्हणजे पोल आणि रोप याचाच एवढा खर्च येतो, याला दुसरा व्यतिरिक्त खर्च नाही, फवारणी नाही, काही नाही. ह्याचे तांतर पीक आपण 3 वर्ष घेऊ शकताय. ह्याच्यानंतर 3 वर्षानंतर आपल्याला कमीत कमी हे 6-7 लाखापर्यंत एकरीचं उत्पन्न मिळू शकतं. हे सगळं शेतकऱ्यासाठी एकही कमी पाण्यावर येणारं वरदानच असल्यासारखं आहे या मराठवाड्यासाठी तरी. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी हिंजवडी येथील ट्रॅफिक जॅमचा आढावा घेतला. त्यांनी त्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी सोबत चर्चा केली. पाहूयात ही बातमी. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी स्वतः चौकात उभं राहून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हिंजवडीमधील शिवाजी चौकात पीक आवर्समध्ये वन वे करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. हा वन वे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. पुण्याकडून हिंजवडीकडे आयटी कंपन्यांमध्ये येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे. याचा स्थानिक नागरिकांना सुरुवातीला थोडा त्रास होणार असला, याचे दूरगामी परिणाम खूप चांगले असणार आहेत असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यामुळे हिंजवडीमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. वर्धामध्ये हिरवी उंट आणि लष्करी आळीने शेतकऱ्यांचे सोयाबीनचे शेत फस्त केले आहे. ढगाळ वातावरणामुळे या पिकावर आळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे, यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत नाही. सततच्या ढगाळ वातावरणामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनवर उंट आणि लष्करी आळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. ह्या आळ्या मातीत लपून बसतात. लष्करी आळी थव्या थव्याने सोयाबीनच्या पानावर हल्ला चढवीत एका रात्रीत शेत फस्त करतात. त्यामुळे दिवसा कितीही फवारणी केली तरी आळ्या नष्ट होत नाहीत. युवराज उद्धवराव सालवटकर. माझे शेत मौजा नारायणपूर येथे असून माझ्या शेतामध्ये लष्करी अळीने माझे पूर्णपणे पीक नष्ट केले आहे. हिरवी उंट आळी सोयाबीनच्या पानाचा हिरवा गर्द खाते आणि शिरात तशाच सोडते, तर लष्करी आळी पानांचे तुकडे तुकडे करीत असते. ही आळी सर्वच ठिकाणी असते, त्यामुळे आपल्या दुर्यावरील गवतावर सुद्धा फवारणी करावी. या आळ्या मोठ्या प्रमाणात असल्याने एका शेतातील अन्न संपताच दुसऱ्या शेतावर हल्ला करतात, त्यामुळे शेतात 2-4 आळ्या दिसताच फवारणी करावी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला नाही आणि सतत ढगाळ वातावरण आहे, त्या भागांमध्ये सोयाबीन पिकावर विशेषतः लष्करी अळीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असल्याचं आढळून आलेलं आहे. काही सोयाबीन पिकांवर लष्करी अळीसोबतच एक हिरवी उंट अळी म्हणून सुद्धा अळी असते, तिचासुद्धा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा वेळेला शेतकरी बंधूंनो घाबरायचं काहीही कारण नाही. ही अळी तुम्ही कितीही कीटकनाशक फवारली तरी नियंत्रणात येत नाही, पण ही अळी जर का तुम्ही बघितली तर ही रात्रीच्या वेळेला आपल्या मातीतून बाहेर येते आणि पानांवर चढून पाणी खायला लागते. त्यामुळे दिवसा कितीही फवारणी केली तरी त्या फवारणीचा उपयोग या अळीवर होत नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनो ज्याही औषधाची तुम्ही फवारणी करणार ती शक्यतो संध्याकाळी करा. संध्याकाळी म्हणजे रात्री नाही, संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर, साधारणतः 5 वाजताच्या नंतर. या प्रकारे जर का फवारणी केली तर फवारणी करताना ती झाडांच्या वरून फवारा न नेता मातीच्या दिशेने खालतून फवारा घ्या. त्यामुळे काय होईल की जी अळी मातीमध्ये दिवसा लपून बसलेली असते ती जेव्हा बाहेर यायला लागते किंवा मातीच्या वरच्या थरामध्ये असते ती अळी या औषधाच्या माऱ्याने तात्काळ मरून जाईल. लष्करी अळी ही थव्या थव्याने हल्ला करत असल्यामुळे आणि ही अत्यंत खादाड. शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. पुण्यात 8 सप्टेंबरला अदिती स्त्री आरोग्याचा श्री गणेशा ही योजना सुरू होणार आहे.
ही योजना महिलांसाठी असून पहिल्या टप्प्यात 5,000 महिलांना सहभागी करणार असल्याचं नवभारत निर्मितीचे समन्वयक योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या योजनेदरम्यान महिलांचे आरोग्य, निदान, तपासण्या, जनजागृती, सॅनिटरी नॅपकिन्सचे विनामूल्य वाटप आदी उपक्रम शहरातील 10 विविध वस्त्यांमध्ये राबवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात विश्रांतवाडी, येरवाडा, धायरी, धनकवडी, विमाननगर, कोथरूड, किष्किंधा नगरी, हडपसर, बिब्वेवाडी, अप्पर इंदिरानगर या परिसरातील वस्ती विभागांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5,000 महिलांसाठी ही योजना असणार आहे. प्रत्येक वस्तीमध्ये 500 महिलांची नावनोंदणी करण्यात येणार असून स्त्री आरोग्याबाबत विनामूल्य तपासणी करून आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. या चाचण्या नियमितपणे करून आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. मुलींची पौगंडावस्था, यावेळी होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, स्त्रियांची प्रजनन प्रक्रिया, मासिक पाळीची सुरुवात, अनियमित मासिक पाळी, मासिक पाळीच्या दरम्यान येणाऱ्या समस्या, पाळीपूर्वीची लक्षणं, या काळात अचानक बदलणारे मूड, होणारी चिडचिड, उदासीनता, स्वच्छतेच्या आणि शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी, पंडुरोगाची समस्या, लक्षण, उपचार आणि प्रतिबंध, सॅनिटरी पॅडचा वापर, त्याचा उपयोग कसा करायचा, विल्हेवाट कशी लावायची याबाबत अधिक माहिती यावेळी देण्यात येणार आहे. या पुणे शहरामध्ये आदिती नावाखाली, म्हणजे त्याचं शीर्षक आहे आदिती, भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं आणि डॉक्टर संजय गुप्ते हे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या सहकार्याने आपण एक कार्यक्रम राबवत आहोत, स्त्री आरोग्याचा श्री गणेशा. आणि त्या आरोग्याच्या श्री गणेशामधला सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा असा आहे की महिलांची विविध ठिकाणची आरोग्य तपासणी, आरोग्य तपासणी झाल्यानंतर आवश्यक ते सगळ्या प्रकारची त्यांना आरोग्यविषयक सुविधा प्राप्त करून देणं आणि त्यातला पहिला टप्पा म्हणून सॅनिटरी पॅड्स आम्ही देणार आहोत. आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये 10 नगरसेविकांच्या प्रभागामध्ये असलेल्या झोपडपट्ट्या, गरीब वस्त्या, ह्या वस्त्यांमधल्या महिलांना त्या ठिकाणी बोलवून डॉक्टरांचं त्या ठिकाणी एक मार्गदर्शनपर भाषण, काउन्सिलिंगचा कार्यक्रम महिला डॉक्टर्सच्या माध्यमातून केला जाईल. या काउन्सिलिंगच्या नंतर पॅड वापर आणि त्या पॅड सप्लाय हा पूर्णपणे आमच्या नगरसेविकांच्या ऑफिसमधनं होईल. त्या नगरसेविकांची नावं, पत्ते, हा सगळा कार्यक्रम आम्ही आत्ता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पुणे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अनोखे देखावे, बाप्पाची आरास, भक्तीचा जल्लोष. आता उत्सुकता आहे बाप्पाच्या आगमनाची. आम्ही सज्ज झालो आहोत बाप्पाच्या स्वागतासाठी. आणि तुम्ही यंदाच्या गणेश उत्सवात करा बक्षिसांची लयलूट, कारण शालिनी प्लस घेऊन येत आहे हे गणराया सजावट स्पर्धा. आपल्या बाप्पाच्या सजावटीचे फोटो आम्हाला पाठवा आणि मिळवा भरघोस बक्षीस. बाप्पाच्या सजावटीचे फोटो आमच्या 93-70-48-48-39 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. उत्कृष्ट देखावे आरास असणाऱ्या मंडळांना शालिनी प्लस देईल भरघोस बक्षीस. आणि हो, आमचा हे गणराया हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एका आदिवासी महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने या महिलेने हे पाऊल उचलल्याचे समजत आहे. नाजुकी माळशिखऱ्या भोसले असे त्या विवाहितेचे नाव आहे. भावाच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी भाऊ तिला रोज मारहाण करीत असे. मदतीसाठी ती पोलीस स्टेशनमध्ये जात असे, मात्र तिच्याकडे प्रशासन साफ दुर्लक्ष करायचे. वारंवार पोलिसांकडे मदत मागूनही पोलीस आरोपीला साथ देत असल्याने तिला न्याय मिळत नव्हता. अखेर या जाचाला कंटाळून नाजुकीने पोलीस ठाण्यातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत महिलेला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात पोलीस वाहनातून दाखल केले, मात्र तिला पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मी 5-6 वेळा पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले. मी पोलीस स्टेशनमध्ये आले की पोलीस माझ्या भावाला फोन करून मी फिर्याद देण्यासाठी आले असल्याचे कळवत होते. त्यामुळे भाऊ पुन्हा अमानुष मारहाण करीत होता. पोलीसही त्याचीच साथ देत असल्याने ही घटना आज
पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्याही कानावर घातल्याचे नाजुका हिने ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान सांगितले. आपल्या आपल्या डिप्युटी साहेब डी आय जी साहेब होते तिथं तिथं असताना मी पवार साहेबाला सांगितले की असं असं म्हणजे डिप्युटी साहेब माझी कुठची दखल घेत नाही, मला खोटी ठरवत आहे ती सगळी साय ह्यांच्याकडून बाजवली, तरी मला त्यांनी सगळे खोटी ठरवले त्या तरी माझी कुठची दखल घेतली नाही, मला रोजच मारहाण चालूच आहे, त्या घेऊन मी औषध गेले, पोलिसांनी दखलच घेतली नाही, माझी तरी घेतलीच नाही, चिरमध्ये पोलीस स्टेशननी ना घेतलीच नाही माझी दखल. मी पर 10-15 वेळा पवार साहेबाला बोलले की माझी दखल, पण मला काय किंवा दारातून आत येऊन नाही द्यायचा साहेब, खोटे म्हणायचं सगळं तुझं खोटंही म्हणायचं. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, श्रीगोंदा. सिल्लोड येथील एका विवाहितेचा पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. या प्रकरणी सासरच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. लग्नानंतर काही महिन्यांनीच पती कलीम शहाने अफसानाला पॅथॉलॉजी लॅब टाकण्यासाठी 5 लाख रुपये तुझ्या वडिलांकडून घेऊन ये असे म्हणत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यावरून विवाहितेचे वडिलांनी पती कलीम शहा यास 3 लाख रुपये दिले. त्यातून पतीने 1,40,000 कार घेतली आणि उरलेले पैसे खर्च करून टाकले. त्यानंतर विवाहितेच्या पतीने विवाहितेच्या वडिलास घर घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी करत मानसिक आणि शारीरिक त्रास तसेच मारहाण करीत छळ सुरू केले. या प्रकरणी विवाहिता अफसाना कलीम शहा हिच्या फिर्यादीनुसार सिल्लोड येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल बबिता शिंदे पुढील तपास करत आहेत. माझे नाव अफसाना कलीम शहा आहे. माझे लग्न 2010 8 वर्षापूर्वी झालेले आहे. मला 1-7 वर्षाची मुलगी नामे फौजिया कलीम शहा आहे. माझे संसार होऊ नये या हेतूने माझे मामसासरे जुमान शहा हे मला जास्त पैशाची मांग करू लागले. तेरे बापसे 1 लाख रुपये लेकर आ, तेरे बापसे 5 लाख रुपये लेकर आ, अशी जास्त पैशाची डिमांड करू लागले. त्या डिमांड माझ्या वडिलांनी पूर्ण केल्यावर सुद्धा ते लोक माझा मानसिक व शारीरिक छळ करू लागले, जास्तच छळ करू लागले. आता माझे चिल्लोडचे राहते घर विकून 10 लाख रुपये घेऊन गोदरी येथे राहायला चल, नाही तर माझ्या भाच्याला फारकती दे, असे बोलू लागले. जर तू गोदरी येथे राहायला नाही आली तर मी माझ्या भाच्याचे दुसरं लग्न लावून देईल, अशी धमकी मला देऊ लागले. आणि माझे हस्बंड कलीम शहाला 4-5 ठिकाणी मुली बघायला सुद्धा घेऊन गेले. न्याय व्यवस्थेने मला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती. शालिनी प्लस साठी अनिल साबळे, औरंगाबाद. पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस परभणी यांच्या वतीने निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सध्या राज्यात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. ही दरवाढ सामान्यांना परवडणारी नसल्याने इंधनावरील अतिरिक्त कर रद्द करून जनतेस योग्य दरात इंधन मिळणे गरजेचे आहे. केंद्र सरकार दडपशाही करून सर्वसामान्य माणसाला दरवाढीच्या खाईत लोटत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवन येथून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढला. यामध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी, गंगाखेडचे आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, जिंतूरचे आमदार विजय बांभळे हे तीनही आमदार सायकल चालवत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मोर्चाचा समारोप केला. या मोर्चात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये सायकल मोर्चाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. 9 महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर 26 वेळेस वाढलेले आहे आणि कधी नाही एवढी प्रचंड दरवाढी पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेली आहे. आजसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमध्ये आज 10-10, 15-15 पैसे 20-20 पैशाचा वाढ झालेली आहे. पेट्रोलचे दर आज 89 रुपयावर पोहोचले आणि डिझेलचे दर 76 रुपयावर पोहोचले. एवढे प्रचंड दरवाढीमुळं आज सर्वसामान्य नागरिक याचे खिसे कापले जात आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी जे शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करतो ते ट्रॅक्टर चालवावं का नाही चालवावं, शेतकऱ्याच्या दारामध्ये ट्रॅक्टरसुद्धा आज उभं आहे, आज त्याला शेती करणं परवडणं झालेली आहे अशी परिस्थितीमध्ये तर असाही प्रचंड वाढ आहे डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये झाली कधी इतिहासामध्ये झालेली नाही. याचा विरोध करण्यासाठी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सर्व आमदार जिल्ह्याचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक मोठे सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे आणि हे भाजप शिवसेना सरकारला आम्ही त्यांच्या कानशी मोर्चाच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो, हे दरवाढी त्यांनी थांबवावी. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे बहुचर्चित आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद मध्ये महासमस्या असलेल्या कचऱ्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढला आहे. पाहूयात ही बातमी. औरंगाबाद हे शहर झपाट्याने वाढत चालले, त्याचबरोबर या शहराची कचरा समस्याही वाढत चालली आहे. औरंगाबादचा कचरा प्रश्न विधिमंडळात चांगलाच गाजला होता. मुख्यमंत्र्यांनी यासाठी नियोजनही केली होती. अनेक वेळा या कचऱ्यावर प्रक्रिया सुद्धा करण्यात आली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या गंभीर समस्येचे निरसन व्हावे यासाठी जनता रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर सुद्धा काही फायदा न झाल्याने जनतेने तीव्र आंदोलन केले, मात्र त्यांना यश मिळालं नाही. अखेरीस कन्नड मतदारसंघातील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुढाकार घेऊन या कचऱ्यावर खत प्रक्रिया करण्याचे ठरवले. या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला, तरी मागं न हटता या कचऱ्यावर कन्नड येथे प्रक्रिया करण्यात आली आणि एक दर्जेदार खत निर्माण झाले. या खताची मोफत वाटप शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, औरंगाबाद. अमरावतीमध्ये दहीहंडी उत्सव आनंदात पार पडला. या उत्सवात 9 संघांनी भाग घेतला होता. 26 फुटांवर बांधलेली दहीहंडी धामणगावच्या फ्रेंड्स क्लब पथकाने अवघ्या 23 सेकंदात फोडली. सकाळपासूनच राजकमल चौकाकडे जाणारे सर्व मार्ग बंद केल्यामुळे अमरावतीकरांना काही वेळ त्रास सहन करावा लागला. संजय खोडके, नगरसेवक अजय सारसकर आणि त्यांच्या पत्नी भारती सारसकर यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. दहीहंडी सुरू होताच गोविंदा आला रे आलाच्या घोषणांनी संपूर्ण राजकमल चौक दणाणून गेला. दहीहंडी फोडण्याकरता 9 संघांची नोंदणी करण्यात आली होती, ज्यामध्ये बाल साईनाथ मंडळ, चिचफैल, रघुवीर मंडळ आदींचा समावेश होता. दहीहंडीचा काउंटडाऊन सुरू होताच सर्व तरुणाई डीजेच्या तालावर थिरकायला लागली. 26 फुटांवर असलेली दहीहंडी धामणगाव फ्रेंड्स क्लब पथकाने केवळ 23 सेकंदात फोडली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवड मध्ये स्वाईन फ्लूने घेतले 2 बळी, मृतांचा आकडा 11 पोहोचला. पेट्रोल डिझेल किमतीत वाढ, किमती वाढल्याने नागरिक त्रस्त. पिंपरी चिंचवडमध्ये डुक्कर आणि कुत्र्यांचा धुमाकूळ, डुक्कर आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. पेट्रोल दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त, दरवाढ नियंत्रणात आणण्याची सरकारकडे मागणी. आणि चंद्रपूरमध्ये अवैध दारू साठा जप्त, कारवाईने दारू तस्कर धास्तावले. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.